माइर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील डॉक्टर विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे दिनांक 19 ते 21 जानेवारी या कालावधीत 8व्या भारतीय छात्र संसद एमआयटीचं आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात दिनांक 28 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत हर्षल खैरनार यांनी अधिक माहिती देताना प्रसार माध्यमांना सांगितलं. भारतीय छात्र संसदेचं तर दरवर्षी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे पुण्यात भारतीय छात्र संसदेचं आयोजन केलं जातं. तर यावर्षी ते 2018 मध्ये जानेवारी 19 ते 21 तारखे दरम्यान असणार आहे. तर भारतीय छात्र संसद हा मुख्यतः MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची, ते तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, केंद्रीय मंत्रालय युवा आणि कल्याण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्गनाईज केलं जातं, आयोजन केलं जातं दरवर्षी. आणि या कार्यक्रमामध्ये पूर्ण भारतभरातून 10,000 ते 12,000 विद्यार्थी सहभाग घेतात आणि त्याच्यात अनेक विषयांवर चर्चा केली जाते. दरवर्षी आपण करंट टॉपिक्स चालू घडामोडींशी संबंधित अनेक विषय घेतो. तर यावर्षी आपण 3 तलाक जो मुद्दा आहे त्याबद्दल असे 6 विषय घेतले. एक पहिला म्हणजे इंडियन डेमोक्रेसी इन ब्लॅक अँड व्हाईट, भारतीय लोकशाहीचे आतापर्यंतचे स्पष्ट प्रगतीकरण, आपण किती विकास केला, किती मागे आहोत. दुसरा विषय 3 तलाक, नाट्य आणि असंतोष. तिसरा विषय आहे भारतीय लोकशाहीतील जातीयवाद. जातीयवादामध्ये आपण ज्या अडकून पडलोय किंवा विकासाच्यासाठी ज्या अडचण ठरत आहे त्याबद्दल चर्चा असेल. चौथा आपला विषय आहे GDP वर्सेस GDS, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वर्सेस ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस, म्हणजे आपण विकास कुठल्या दिशेने केला पाहिजे त्याविषयी. पाचवा मुद्दा आहे आपला प्रत्येक जण ग्लोबल क्लायमेट चेंजविषयी गंभीर आहे, मग त्या दृष्टीने समजूतदार बना, निसर्गाचे रक्षण करा. आणि सहावा शेवटचं आहे की महात्मा गांधींना भारतात येऊन 100 वर्ष झाले होते 2019 मध्ये. तर सत्याग्रह महात्म्यांची भारतातील 100 वर्षे असे 6 विषय आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातले नामवंत व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तर यावर्षी नवीन पटनाईक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तसेच प्रकाश झा वगैरे याआधी तिबेटचे माजी पंतप्रधान लोकसंग सांगे वगैरे उपस्थित राहिलेले, व्यंकय्या नायडू माजी राष्ट्रपती येऊन गेले, यावर्षी त्यांची येण्याची शक्यता आहे. तसेच अनुप्रिया पटेल, केंद्रीय महिला विकास बालमंत्री मेनका गांधी, नितीश कुमार, असे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित त्या त्या क्षेत्राचे लोक येतील. तर यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांसह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सदस्य उपस्थित होते.